विद्यार्थी मित्रों, फेब्रुवारी 2020 या वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 की जो त्यावेळेस प्रश्न क्रमांक 71 साठी विचारलेला होता की त्यासाठी प्रश्न होता की 4 गावातील ज्वारी व गहू या धान्याच्या उत्पादनाची टक्केवारी संभालिकाद्वारे दर्शवली आहे त्याचं निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. तर त्यामध्ये प्रश्न क्रमांक 71 जो विचारलेला आहे तो आहे ए गावातील गव्हाचे उत्पादन व सी गावातील गव्हाचे उत्पादन यांचे गुणोत्तर किती. त्यासाठी संभालिकाचं निरीक्षण करूयात आपण. आपल्याला संभालिकाचं निरीक्षण करताना लक्षात येईल की एक्स अक्ष आहे, एक्स अक्षावर ए बी सी आणि डी गावांची नावं दिलेली आहे आणि वाय अक्षावरती या ठिकाणी प्रमाण घेतलेलं आहे उत्पादनाचं टक्केवारीमध्ये. रंगवलेला जो भाग आहे तो ज्वारीचं उत्पादन दर्शवतो आहे आणि न रंगवलेला भाग जो आहे तो गहूचं उत्पादन दर्शवतो आहे. या ठिकाणी निरीक्षण केलं तुमच्या लक्षात येईल की सर्व स्तंभांची उंची समान आहे, 100 आहे, म्हणून हा शतमान संभालिक आहे. म्हणून आपण जाऊया प्रश्न क्रमांक 71 म्हणजे जो प्रश्नपत्रिकेमध्ये 71 क्रमांकासाठी विचारलेला होता तो प्रश्न आहे ए गावातील गव्हाचे उत्पादन सी गावातील गव्हाचे उत्पादन यांचे गुणोत्तर किती. पर्याय दिलेला आहे 4 5 5 4 3 2 आणि 2 3. तर त्यासाठी स्पष्टीकरणामध्ये घेऊयात आपण की ए गावातील गव्हाचं उत्पादन त्यासाठी ए स्तंभाचं निरीक्षण करूयात आपण. आपल्याला माहिती आहे की स्तंभामध्ये वेगवेगळे घटक वेगवेगळ्या रंगाने दर्शवलेले असतात. त्यामध्ये लाल रंगाने दर्शवलेला भाग ज्वारीसाठी आहे, न रंगवलेला भाग हा गव्हासाठी आहे, पूर्ण शतमान स्तंभालेख आहे म्हणजे स्तंभाची उंची 100 आहे. पैकी ए गावातील गव्हाचं उत्पादन आपल्याला विचारात घ्यायचं. आपल्याला माहिती गव्हाचं उत्पादन म्हणजे न रंगवलेला भाग आहे, पूर्ण स्तंभाची उंची 100 आहे, पैकी ज्वारीचं उत्पादन आहे इथे 60 म्हणजे गव्हाचं उत्पादन जे शिल्लक राहिलं आहे ते आपल्याला आहे 40%. म्हणून आपण इथे घेऊयात ए गावातील गव्हाचं उत्पादन आहे 40%. त्याच पद्धतीने सी गावातील गव्हाच्या उत्पादनासाठी सी स्तंभाच्या उंचीचं निरीक्षण करूयात आपण. पूर्ण शतमान आहे म्हणजे 100 उंची आहे, पैकी त्यामध्ये ज्वारीचं उत्पादन तुम्हाला दाखवलेलं आहे पहा इथे 50%. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गव्हाचं जे उत्पादन आहे ते आहे 50%. या ठिकाणी 50% प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, गुणोत्तर विचारलेलं आहे, दोघांचं गुणोत्तर किती. आपल्याला कल्पना आहे गुणोत्तर म्हणजे दोन गोष्टींची तुलना ज्यावेळेस आपण भागाकार पद्धतीने करतो त्याला आपण गुणोत्तर असं म्हणतो. म्हणून आपण या ठिकाणी गुणोत्तर घेऊयात 40/50. आपल्याला कल्पना आहे 0 ला 0 लोक पावेल म्हणजे शिल्लक राहिलं 4/5 म्हणजेच उत्तर आलं आपल्याला 4/5 की जो आपला पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणून आपण उत्तर या ठिकाणी नोंदवतो आहे. पर्याय क्रमांक 1 चं वर्तुळ आपल्याला या ठिकाणी रंगवणं अपेक्षित आहे.